उलट तपासणी आज त्यांच्याकडून ज्या लोकांना बोलवण्यात आलेला आहे त्या सगळ्यांची संपेल आणि त्यानंतर नवीन कोणाची उलट तपासणी घ्यायची असेल तर ते आणखी नावं सजेस्ट करू शकतात, विधानसभा अध्यक्षांकडे ते देऊ शकतात आणि त्याला मान्यता मिळाल्यास त्या नवीन लोकांनासुद्धा बोलवण्यात येईल। तसंच उद्धव ठाकरे गटातर्फे आम्हाला जर वाटलं की आणखी आम्हाला कोणाला बोलायचं साक्षीदार म्हणून तर त्यांनासुद्धा साक्षीदार म्हणून बोलवण्यात येऊ शकते, परंतु ही सुनावणी लवकरात लवकर संपली पाहिजे या दृष्टीने सगळ्यांचे प्रयत्न आता सुरू आहेत। आणि मला असं वाटतं की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जे म्हणाले होते की 16 दिवस फक्त आहेत सुनावणी करण्यासाठी, तर ते 16 दिवस आणखी त्यांनी वाढवावे, शनिवार रविवार सुद्धा याचं कामकाज करावं, कारण की घटनात्मक दृष्टिकोनातून योग्य सरकार मिळण्याचा हक्क नागरिकांना आहे, त्यामुळे पात्र आणि अपात्र कोण हा निर्णय लवकर झाला पाहिजे। विधानसभेचं अधिवेशन सुद्धा नागपूरला आहे, त्या कालावधीमध्ये राहुल नार्वेकर यांना बिझी राहावं लागेल आणि त्यामुळे शनिवार रविवारचा सुद्धा त्यांनी वापर करून नवीन शेड्यूल एक तयार करावा आणि जास्तीत जास्त दिवसांचा वापर करून लवकर हे प्रकरण संपवावं असं मला वाटतं। त्या पद्धतीने महेश जेठमलानी प्रश्न विचारत आहे, त्याच्यावरती सुनील प्रभू यांनी आक्षेप घेतला होता, त्याबाबतीत काही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे का, किंवा त्यांनी स्वतः स्पष्ट म्हटलं की मी आरोपी नाही आमदार आहे? सुरुवातीला जेव्हा कठडा लावण्यात आला होता तेव्हासुद्धा हा मुद्दा आम्ही त्यांना सांगितला होता की ते आरोपी नाही आहेत, ते साक्षीदार आहेत आणि त्यामुळे उभं राहून साक्ष ते देणार नाहीत, त्यामुळे बसायला खुर्चीसुद्धा त्यांना देण्यात आली होती। आणि जो साक्षीदार असतो त्याला आपण आरोपीसारखी ट्रीटमेंट देणं हे अयोग्य ठरते, परंतु कोणत्या वकिलांना कशा पद्धतीने प्रश्न विचारायचे आहेत हा त्यांचा प्रश्न आहे, पण प्रश्न विचारताना असभ्यपणा असू नये आणि इतरांना अपमानजनक ते वाटू नये याची काळजी प्रत्येकच वकिलांनी घेण्याची गरज आहे असं माझं मत आहे। हिंदी में जाने में किस तरह से आज की कारवाई होगी, सुनवाई में क्या क्या एक्सपेक्टेड? एकनाथ शिंदे इनके तरफ से जो दलील पेश की गई है और जो गवाह पेश किए गए हैं उनके माध्यम से हमें भी ये जानना है कि कौन सही है और कौन गलत है, लेकिन अभी सुनील प्रभु और जो उद्धव ठाकरे गट को सपोर्ट करने वाले हैं उनकी साक्ष्य होने वाली है। उनमें से और किसी को बुलाना है तो एडवोकेट महेश जेठमलानी जी और उनके साथी वो बुला सकते हैं, उनको भी समन किया जाएगा और उनको भी सवाल पूछे जा सकते हैं, लेकिन जो दिन बहुत कम है उसका हिसाब देखते हुए मुझे लगता है कि शनिवार और रविवार भी ये काम होना चाहिए, क्योंकि डिस्क्वालीफाई कौन है और क्वालीफाई कौन है ये एक बहुत इम्पॉर्टेंट कॉन्स्टिट्यूशनल इश्यू है। एक योग्य सरकार जो कानूनी तह से सही सरकार है वो मिलने का हक नागरिकों को है, इसलिए मुझे लगता है कि उन्होंने ज़्यादा दिन तक कामकाज करना चाहिए, क्योंकि अभी विंटर सेशन भी है जो नागपुर में होगा और उसमें भी कुछ दिन जाएंगे, तो उसका हिसाब करते हुए कुछ और दिन बढ़ाने की ज़रूरत है जो काम जल्दी से ख़त्म हो सकता है। नाही, आता आम्ही म्हणजे आमच्याकडून आता आम्ही सांगणार की आम्हाला कोणते साक्षीदार बोलवायचे, त्यांनी आता बोलवलेले आहेत, त्यांना आणखी काही जणांना बोलवायचं असेल तर ते बोलू शकतात, परंतु महत्त्वाचे साक्षीदार म्हणून सुनील प्रभू आहेत आणि जोशी साहेब आता आहेत, ते आम्ही लवकरच ठरवू, कारण की त्यांना काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचा ते लक्षात आल्यावर तशा पद्धतीने कोणाला बोलवायचं हे ठरवण्यात येईल। नाही, सवाल जवाब जो हो रहे वो बहुत ज़्यादा ज़रूरत है ऐसे नहीं है, कानूनी तरह से अगर किसी को क्रॉस लेना है तो उसमें बहुत ही मर्यादित स्वरूप से क्वेश्चन पूछे जा सकते हैं, और बहुत ज़्यादा क्वेश्चन पूछने से समय बर्बाद हो रहा है और सुनील प्रभु जो है उनको भी बार बार वही सवालों के जवाब देने पड़ रहे हैं, इसलिए जो इरिटेशन होता है वो जवाब देने वालों को होता है और वैसे ही सुनने वालों को भी होता है। सुप्रीम कोर्ट ने जो समय दिया है अभी तो सुप्रीम कोर्ट ने जिस तरह से उनके ऊपर आक्षेप लिए हैं तो सभी का यही प्रयास रहेगा कि जल्दी से ये सुनवाई खत्म हो। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।